प्रार्थना अशी केली आहे की खूप चांगली सेवा ही आमच्या मंत्रिमंडळाकडून महाराष्ट्राच्या जनतेची होऊन दे, कारण बाबांच्या आशीर्वादाने सगळं होत असतं आणि महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे आणि आपण जे जे मागतो ते मिळतं आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने सेवा होण्याची गरज आहे आणि ती सेवा कुठल्याही क्षेत्रातली असू दे, ती शेतकऱ्यांची असू दे, कष्टकऱ्यांची असू दे, युवकांची असू दे, महिलांची असू दे, शेवटी एक खूप मोठ्या आशा ह्या शिंदे साहेबांकडून आणि फडणवीस साहेबांकडून आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आमच्या मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्यांना ताकद दे, त्यांना लोकांपर्यंत पोचायची सद्बुद्धी दे आणि खूप चांगलं काम या सरकारकडून सर्वसामान्य लोकांसाठी होऊन दे। नाही बघा, आज माझे बऱ्याचशा मीटिंग आहेत, परंतु मी रात्रभर प्रवास केला, काही तासच मी इथं आहे, ताबडतोब मी आता पुण्याला जाणार, पुण्याहून साताऱ्याला जाणार, साताऱ्याहून कोल्हापूरला जाणार, कोल्हापूरहून चंदगडला जाणार, चंदगडहून तिलारी मार्गे माझ्या मतदारसंघात जाणार। शेवटी आपण कष्ट केल्याशिवाय काही होत नसतं, आपल्याला केवळ पद मिळालं आणि हे पद मानाचं पद नाही आहे, हे पद कष्टाचं पद आहे आणि त्या पदाला न्याय देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। म्हणून केवळ मीच नाही तर प्रत्येक मंत्री हे कामाला लागलेले आहेत, आम्हाला डिपार्टमेंट मिळून दे नको मिळून दे कुठली डिपार्टमेंट मिळून दे हे महत्त्वाचं नाही आहे, महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची आहे आणि ती सेवा केल्यानंतर ते फळ आणि ते आशीर्वादाच्या रूपाने जनतेचं जे मिळतं तेच साहेबांचेसुद्धा आशीर्वाद आहे। माझं एक स्वप्न असं आहे की मी ज्यावेळेला गृहखात्याचा मंत्री होतो त्यावेळेला झिरो क्राईम सिटी म्हणून शिर्डी व्हावी असं माझी इच्छा होती, परंतु आपण बघितलं की त्याच्याचबरोबर एक दुसरा भागसुद्धा आहे, असंख्य जे गरीब लोक असतात, दीन दुबळे असतात, ते इथं भिक्षा मागण्यासाठी किंवा अशी मदतीची याचना करतात, तर त्यांना थेट काही मदत पोचवता येईल का, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करता येईल का, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करता येईल का, असंख्य साई भक्त असतात, कारण आपण कोणाच्या तरी मागे लागणं हे एक वेगळा आपल्या कमीपणा असतो आपल्या संस्कृतीचा आणि कोणी गरीब आहे म्हणून त्याच्यावर ही पाळी येता का माने, खरोखर जे व्यवसाय म्हणून हा करत असतील तर मग त्यांच्याविरुद्ध ॲक्शन स्व झाली पाहिजे, परंतु जे खरोखर गरीब असतात त्यांना मदत स्व झाली पाहिजे। परंतु सर्वच आपण देवळं बघितली किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये ही प्रवृत्ती खूप बळावलेली आहे की हा व्यवसाय होऊ लागलेला आहे आणि हे जर आपण दूर केलं तर याच्यामधून काय दिसतं, भारतामध्ये अशी गरिबी नाही आहे की आपण प्रत्येकाला अन्नधान्य घरी पोचवतो, मग कोणाचं भीक मागायची गरज आहे का, खरी अजिबात गरज नाही। मुख्यमंत्री महोदयांनी ठरवायचं आहे आज झेंडावंदन हे लोकप्रतिनिधींच्या हस्ते होणं हे महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला जे जे जिल्हे दिलेले आहेत तिथं जाऊन आम्ही आमचं झेंडावंदन करू।